नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज तोंडल्याविषयी तोंडली पिकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तोंडली या पिकाची लागवड प्रामुख्याने रोप किंवा काढी या पद्धतीने करायची असते आणि तोंडली या पिकाचं रोपातील अंतर हे साधारणपणे 10x6 असते। म्हणजे हो का, हे रोप ते रोप हे 6 फूट अंतर आहे आणि हे पट्ट्यातील अंतर हे 10 फूट असते। म्हणजे 10x6 याची लागवड केली जाते। याची जात म्हणाल तर ह्याची जात ही अलिबाग असते, अलिबाग। आणि हे बहुवार्षिक पीक आहे, म्हणजे एकदा केल्यानंतर याचा बाकीच्या पिकासारखा सारखा खर्च करावा लागत नाही। त्याच्यामुळे हे इतर पिकाच्या तुलनेत ही पीक जास्त परवडतं। आणि ह्या पिकाचं कसं आहे, एकदा लागवड केली की 5-7 वर्ष तरी पीक सहज चालतंय आणि नंतर 5-7 वर्षानंतर तुम्ही रोप बदलून परत बरेच दिवस अजून बरेच म्हणजे 10-12 वर्ष तरी एका स्टेजिंगवरती तुम्ही सहज चालवू शकता। हे तुम्ही बघू शकता की ह्याला असं द्राक्ष टाईप स्टेजिंग करावं लागतंय। हे द्राक्ष टाईप स्टेजिंग करायचं असतंय असं। आणि हे एकदा रोप लावलं, एकदा फांदी एक वर गेली की ती ॲटोमॅटिकच आपोआपच ही पसरती, तारावरती पसरती। त्याला परत काय पसरावं लागत नाही, ते ॲटोमॅटिकच पसरतंय। हे बघू शकता आपण, हे कसे वेली पसरलेत। आणि एकदा लागवड केली की 2 महिन्यामध्ये ह्याचं उत्पन्न चालू होतं आणि वर्षभर चालतंय। वर्षातून एकदा छटणी करावी लागते याची। आणि एकदा छटणी केली की हे काय महिनाभर बंद राहतं जास्त तर, म्हणजे 1 वर्षातून 11 महिने तर हे पीक कायमच चालतं। आणि ह्याचं उत्पन्न म्हणाल तर ह्याचं उत्पन्न एका वेलीपासून 20-25 तरी किलो सहज माल निघतोय। म्हणजे 10 गुंठ्यामध्ये याचं 200 झाडं बसतात आणि 200 झाडाचे 20 किलोने धरलं तरी 4 टन माल निघतो। म्हणजे 40 रुपयांनी जरी दर सापडला तरी 1-1.5-2 लाख रुपये ह्याचे सहज होतात। त्याच्यामुळं हे पीक शेतकऱ्यांनी ह्या पिकाचा जरूर विचार करावा, कारण पीक दिसतं छोटं पण याचं उत्पन्न फार मोठं आहे। आणि ह्याच बघा, स्टेजिंग अशा टाईपनं करायचं असतं ह्याचं। बघा या स्टेजिंग बघू शकता आपण, स्टेजिंग हे 4 म्हणजे द्राक्षसारखंच आहे सेम। आणि हे शेवट असे खोटे मेक लावलेत, असे लाकडं लावलेत आपण बघू शकता। आणि 10-10 फुटांवरती अशी मध्ये सपोर्टसाठी, स्टेजिंगच्या सपोर्टसाठी लाईनला लाकडं लावली आहेत। लाकडी स्टेजिंगवरती केलं तरी चालतंय। लोखंडीचा खर्च जास्त येतोय, लाकडीचा खर्च त्याच्या तुलनेत कमी येतोय। त्याच्यामुळे सुरुवातीला लाकडी जरी स्टेजिंग केलं तरी 10-12 वर्ष सहज टिकतंय। आणि याला खत पाण्याचं म्हणाल तर ह्याला खत पाणी जास्त लागत नाही आहे। ह्याला इतर बाकीच्या पिकाच्या मानाने खत पाणी जरा कमीच लागतं, मटेरियल ही पण कमी लागतं, जास्त असं लागत नाही आहे। आणि ह्याच्यात औषधं ही वगैरे आळीचा किंवा किडीचा प्रादुर्भाव पण जास्त होत नाही आहे। जरी किड किंवा आळी आली तरी त्याला काय साधं आपलं बुरशीनाशक M45/22 किंवा किडीला आपलं साधं औषध मारलं तर हमला किंवा हे चालतं। जास्त काय भारी पण घ्यायची गरज पडत नाही याला। आपण बघू शकता हे माल चालू झाला आहे। ह्या अलिबाग जातीची तोंडी मोठी होतं तर ह्याला मागणी जास्त आहे बघा। त्याच्यामुळं ही जात शक्यतो लोक करतात। पुण्याला साधी देशीला जरा जास्त ही आहे, मागणी आहे। आणि वाशी मार्केटला आपली ह्या अलिबाग तोंडलीलाच मागणी जास्त आहे। आणि हे पिकाचं वर्षभर चालत असल्यामुळे ह्याचं उत्पन्न भरपूर निघतं आहे। त्याच्यामुळे हे पीक परवडतं आहे बाकीच्या पिकाच्या तुलनेने। त्याच्यामुळे लोकांनी ह्या पिकाचा विचार करावा। काही नाही, एकदा स्टेजिंगचाही खर्च केला की 10-12 वर्ष तरी हे पीक सहज चालतं आहे। आणि ह्याला काय सारखं खर्च करावा लागत नाही। आणि औषधाच्या फवारणीचा खर्च नाही किंवा जास्त काय नाही। आणि आठवड्यातनी 2-3 वेळा तोडावं लागतं आणि तोडायचा काय पण त्रास तर जास्त नाही याचा। उंचीच्या मानाने स्टेजिंग केलं की जेवढी तोडणाऱ्याची उंची आपल्या घरातल्या लोकांची तेवढं स्टेजिंग उंच केलं की हे काय तोडायला पण त्रास देत नाही आहे। आणि ह्याला वर्षातून वर्षभर चालतं, त्याच्यामुळे उत्पन्न पण भरपूर निघतं याच्यात। आणि खर्च सारखं आलटपालट करावं लागत नाही रानाची, त्याच्यामुळे हे परवडतं जास्त।
याला उत्पन्न खर्च कमी आणि पीक जरी लहान दिसत असलं, पीक तोंडलं जरी लहान दिसत असलं हे, तरी ह्याचं उत्पन्न त्याच्या मानाने जास्त आहे. आजकाल बाकीच्या पिकाच्या मानाने म्हणजे द्राक्ष पिकाला सुद्धा हे पीक ऐकत नाही उत्पन्नाच्या बाबतीत. आणि याचं मार्केट वाशी मुंबई वाशी किंवा मग आपलं पुणे मार्केट, ह्या मार्केटला ह्याला जास्त मागणी आहे. त्याच्यामुळे लोकांनी या पिकाचा विचार करावा आणि हे पीक करावं असं आम्हाला वाटतंय. कारण हे पीक बाकीच्या पिकाच्या तुलनेत उत्पन्न जास्त देणारं पीक आहे. आणि दर पण ह्याला दर पण 40, 50, 60, 70 जर साधारणतः ह्याचा दर तर थंडीत दिवसात तर 80-90 रुपये सुद्धा सहज जातो. याचा दर 20-25 रुपये दर हा शक्यतो वर्षातून 15-20 दिवस महिनाभर राहतो, नाहीतर जास्त दर ह्याचा कमी राहतच नाही. या जे लोक या पिकाकडे जास्त वळत नाहीत, पण खरं ह्याच पिकाकडे वळण्याची गरज आहे आजकाल. कारण बाकीच्या पिकाचं तुम्ही बघताय की मार्केट कमी जास्त सारखं होतं आहे, पण ह्याचं तसं नाही. ह्याचं बरं 12 महिने मार्केट राहतंय, त्याच्यामुळे ह्याच पिकाचं परवडतंय. बघा मग व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.